नमस्कार, मी एके सर, एके इंजिनिअरिंग अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. एक आनंदाची गोष्ट, याआधीच नगर परिषद 2023 ही भरती आलेली आहे आणि आता त्या पाठोपाठ लगेचच जिल्हा परिषद भरती देखील आलेली आहे. जवळजवळ सगळ्या जिल्ह्यांच्या या ठिकाणी ॲडव्हर्टाईजमेंट ह्या आलेल्या आहेत. आणि सिव्हिल इंजिनियरसाठी जसं मी मागेही म्हटलं होतं आणि आत्ताही म्हणतोय की हे जे पुढचे 6 महिने 7 महिने 8 महिने आहेत हे सिव्हिल इंजिनियरसाठी एक सुवर्ण संधी असणार आहेत आणि हे सुवर्ण संधी घेऊनच आलेले आहेत. ठीक आहे, तर आजचं पूर्ण जे लेक्चर आहे हे पूर्ण लेक्चर डेडिकेटेड आहे जिल्हा परिषद भरतीसाठी. आता हा जो जिल्हा परिषद भरती आहे 2023 आहे, तर यामध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी ह्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहेत. जसं की त्याचा अभ्यासक्रम काय असेल, बरोबर ना, म्हणजे त्याचा सिलेबस काय असेल, एक्झाम आपण कशा प्रकारे क्रॅक करू शकतो, अभ्यासाचं नियोजन काय असेल, काय पात्रता असेल, डिग्री अलाउड आहे का, डिप्लोमा अलाउड आहे का, त्यासोबतच काय असेल, एज लिमिट काय असेल, बरोबर, ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि त्यासोबतच सर्वात महत्वाचा पॉईंट, डॉक्युमेंट्स काय काय असणं गरजेचं आहे, आपल्याकडे कोणकोणत्या विद्यार्थ्यांकडे कोणकोणते डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे, अशा सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, तर वेळ वाया न घालवता आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूयात. चला, सगळ्यात पहिले एक अनाउन्समेंट. नगर परिषद आणि झेडपी साठी एक ऑनलाईन टेस्ट सिरीज एके इंजिनिअरिंग अकॅडमी घेऊन येत आहे आणि अतिशय उत्कृष्ट अशी ही ऑनलाईन सिरीज असणार आहे ऍज पर TCS आणि IBPS पॅटर्न. तर नगर परिषद आणि झेडपी यासाठी ह्या टेस्ट सिरीज आहेत. 21 सब्जेक्ट वाईज टेस्ट सिरीज तुम्हाला दिसतील, 3 फुल मॉक टेस्ट तुम्हाला झेडपी साठी दिसतील आणि 3 फुल मॉक टेस्ट तुम्हाला नगर परिषद साठी दिसतील. आणि फीस फक्त आणि फक्त 51 रुपये. त्यासाठी एके इंजिनिअरिंग अकॅडमीचं ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. चला पुढे जाऊयात. त्यानंतर सर्वात महत्वाचं, जर कुणी हे व्हिडिओ बघत आहे युट्यूब चॅनेलवर आणि जर तुम्ही एके इंजिनिअरिंग अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला एकच काम करायचंय, टेलिग्राम डाऊनलोड करायचंय. टेलिग्राम मध्ये सर्च ऑप्शनमध्ये जायचंय आणि एके इंजिनिअरिंग अकॅडमी टाईप करायचंय. त्या ठिकाणी तुम्हाला एके इंजिनिअरिंग अकॅडमीचं चॅनल दिसेल आणि ते चॅनल तुम्हाला काय करायचंय, जॉईन करायचं आहे. या चॅनेलवर दररोज नंबर ऑफ MCQs जे आपल्याला लागणार आहेत एक्झामसाठी, कोणत्याही सरळ सेवेचे एक्झाम असतील, WRD असेल, ZDP असेल, PWD असेल, नगर परिषद असेल, BMC असेल, कोणत्याही एक्झामसाठी जर तुम्ही प्रिपेअर करत आहात, सिव्हिल इंजिनियर जर तुम्ही आहात, तर त्याचे भरपूर सारे MCQs तुम्हाला या ठिकाणी या ॲपवर दिसणार आहेत. त्यासोबतच फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला नोट्स देखील या ठिकाणी हँड रिटन नोट्स या चॅनलवर उपलब्ध होणार आहेत. तर सगळ्यात पहिले तुम्हाला हे चॅनल जॉईन करायचं आहे. चला पुढे जाऊया. आता सगळ्या जे आपल्या जिल्हा परिषद आहेत अशा सगळ्या जिल्हा परिषदच्या जाहिराती आलेल्या आहेत. प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये तुम्हाला कनिष्ठ अभियंता आणि त्यासोबतच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याच्या व्हॅकन्सी दिसणार आहेत. कनिष्ठ अभियंता म्हणजेच आपण त्याला म्हणतो ज्युनियर इंजिनियर आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणजेच काय त्याला म्हणतो आपण सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट. अशा प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी ह्या व्हॅकन्सी दिसणार आहे. तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये आहात त्या जिल्ह्याच्या व्हॅकन्सीज तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. आता एके इंजिनिअरिंग अकॅडमी ओळखली ज्यासाठी जाते की कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त क्वालिटी कंटेंट देऊन जास्तीत जास्त सिलेक्शन आपल्या अकॅडमीकडून विद्यार्थ्यांना मिळत आहेत. तर आपण एक कोर्स घेऊन आलेलो आहे. हा कोर्स कोणकोणत्या एक्झामसाठी आहे, युजफुल आहे, तर आहे नगर परिषद, त्यानंतर आहे ZP, त्यासोबतच आहे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट, BMC सब इंजिनियर आणि BMC ज्युनियर इंजिनियर, त्या पाठोपाठ PWD, WRD, WCD अशा सगळ्याच्या सगळ्या सिव्हिल इंजिनिअरिंग सरळ सेवा एक्झामसाठी एकच कोर्स. प्रत्येक एक्झामसाठी वेगळा कोर्स घ्यायची गरज नाही, एकच कोर्स घ्यायचा. त्याच कोर्समध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी उपलब्ध होणार आहेत. आता हा जो आपला कोर्स आहे ह्या कोर्समध्ये तुम्हाला टेक्निकल नॉन टेक्निकल ह्या सगळ्या विषयांचे थेरी, या सगळ्याचे MCQs, या सगळ्या विषयांच्या टेस्ट सिरीज, याचे सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. त्यासोबतच PDF नोट ज्याची तुम्ही प्रिंटआउट देखील काढू शकणार आहात. अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या कोर्समध्ये मिळणार आहे. कोणताही वेगळा कोर्स त्यानंतर घेण्याची गरज नाही, कोणतंही पुस्तक त्यानंतर घेण्याची गरज नाही, फक्त एकच कोर्स यूज करायचा. त्याची व्हॅलिडिटी असणार आहे पूर्ण 1 वर्ष. म्हणजे एक एक्झाम झाली की पुढच्या एक्झामसाठी परत दुसरा कोर्स घ्यायची गरज नाही, एकच कोर्स घ्यायचा. एका कोर्समध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळणार आहेत आणि हा असा कोर्स आहे. ह्या कोर्सनी मॅक्झिमम सिलेक्शन दिलेले आहेत. आपल्या टेलिग्राम चॅनलवर गेल्यावर तुम्हाला त्या ठिकाणी लिस्ट देखील दिसणार आहे जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे त्यांची. तर हा कोर्स 28 रुपयाची फीज आहे. पण जर तुम्ही एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऍपवर गेलात आणि त्या ठिकाणी जर कुपन कोड अप्लाय केलं AK_15, तर त्या ठिकाणी तुम्हाला 15% डिस्काउंट मिळेल आणि 15% डिस्काउंट नंतर तुम्हाला जो कोर्स मिळणार आहे हा फक्त आणि फक्त 2400 रुपयात मिळणार आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, SA आणि TOS थिअरी ऑफ स्ट्रक्चर आणि स्ट्रक्चरल अनालिसिस
हा एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऍपवर यादी हा जो मी कोर्स दाखवला तुम्हाला या कोर्सवर जायचं, याच्या कंटेंट मध्ये जायचं आणि 18 नंबरचा सब्जेक्ट आहे कॉस्ट प्लस एसे, हा फ्री ऑफ कॉस्ट आहे. कोणताही कोर्स परचेस करण्याची गरज नाही, फ्री ऑफ कॉस्ट. तुम्ही हे लेक्चर बघा, हे जर आवडले तरच तुम्ही मागील कोर्स त्या ठिकाणी परचेस करू शकता. चला आपल्या मेन मुद्द्याकडे वळूयात. परीक्षा पद्धत काय असणार आहे? तर ऑनलाईन फॉर्म मध्ये आपली ही एक्झाम होणार आहे. परीक्षा पद्धत काय असेल? ऑनलाईन फॉर्म मध्ये तुमची एक्झाम होईल. एमएससीआयटी कंपल्सरी आहे का? भरपूर विद्यार्थ्यांचे मला मेसेज आणि कॉल आलेले आहेत. एमएससीआयटी कंपल्सरी नाही. जर तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा केलेला आहे तर तुम्हाला एमएससीआयटी करण्याची गरज नाही. जॉईन झाल्यानंतर 2 वर्षाच्या आज जरी तुम्ही एमएससीआयटी दिलं तरी तुम्हाला चालणार आहे. तर आता तुमच्याकडे एमएससीआयटी नसेल तर घाबरू. चला त्यासोबत कोणकोण ही एक्झाम देऊ शकतं पुढे जाऊन मी तुम्हाला सांगणार आहे आणि अभ्यासक्रम देखील आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. तर सगळ्यात पहिले झेडपीची जी एक्झाम आहे, फॉर्म फिलिंग सुरू झालेला आहे. आज आहे तुमची 5 तारीख, 5 ऑगस्ट 2023 पासून फॉर्म फिलिंग सुरू झालेली आहे. आणि कधीपर्यंत तुम्ही फॉर्म फिल करू शकता? 25 ऑगस्ट पर्यंत तुम्ही फॉर्म फिल करू शकता. आणि पैसे भरण्याची तारीख देखील 25 ऑगस्ट पर्यंतची आहे. आता एक्झाम कधी होईल? भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सर एक्झाम कधी होणार आहे. तर जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. जसं मी नगर परिषदच्या वेळी देखील तुम्हाला सांगितलं होतं की तुमची जी एक्झाम आहे, नगर परिषदची एक्झाम ही सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये होऊ शकते. त्याचप्रमाणे आता तुमची झेडपीची एक्झाम ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये होणार आहे. आणि ही एक्झाम कोण कंडक्ट करणार आहे? तर आयबीपीएस कंपनी कंडक्ट करणार आहे. नगर परिषद ही एक्झाम टीसीएस कंडक्ट करणार आहे. आणि जिल्हा परिषद म्हणजे झेडपीची जी एक्झाम आहे ही कोण कंडक्ट करणार आहे? आयबीपीएस कंडक्ट करणार आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. काय म्हटलंय यांनी? सर्वात महत्वाचं यांनी या ठिकाणी असं म्हटलंय, ही तुमचं जे काही नोटिफिकेशन आलेलं आहे, जाहिरात आलेली आहे, ह्या जाहिरातमध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की तुम्ही फॉर्म भरताना एकाच कोणत्या तरी जिल्हा परिषद मध्ये फॉर्म भरा. पण त्यांनी असं कंपल्सरी म्हटलेलं नाहीये की तुम्ही एकाच मध्ये भरा. फक्त त्यांनी रिक्वेस्ट केली की तुम्ही एकामध्ये भरा. कारण असं होऊ शकतं की तुम्ही 4 ठिकाणी फॉर्म भरला किंवा 10 ठिकाणी फॉर्म भरला आणि सगळ्यांची एक्झाम एकाच दिवशी आली असं देखील होऊ शकतं. म्हणजेच काय की तुम्ही एकाच मध्ये भरायचं काय कंपल्सरी नाहीये. तुम्ही 3 किंवा 4, मी सजेस्ट करेल तुम्हाला की 3 किंवा 4 जिल्हा परिषद मध्ये तुम्ही फॉर्म फिल करा. ठीक आहे, तर त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ असेल की कोणत्या जिल्हा परिषद साठी तुम्ही फॉर्म फिल करू शकता. एक सेपरेट व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला काही दिवसानंतर आलेला दिसेल. ठीक आहे, चला ही गोष्ट तुमची क्लिअर झालेली असेल की तुम्ही एकापेक्षा जास्त झेडपी साठी अप्लाय करू शकता. ठीक आहे, पण त्याची फीस देखील खूप आहे. 1000 एका फॉर्मची फीज आहे. जरी तुम्ही 4 ठिकाणी अप्लाय केलं तर तुम्हाला 4000 त्या ठिकाणी पे करावे लागणार आहेत. ठीक आहे, चला तर ह्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या. पुढे जाऊयात. चला आता परीक्षा शुल्क किती आहे? जसं मी तुम्हाला सांगितलं, खुल्या वर्गासाठी 1000 आहे आणि मागास वर्गासाठी किती आहे? 900 आहे. बाकीच्यांसाठी तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. चला पुढे जाऊयात. आता जे तुमचा कनिष्ठ अभियंता म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, ज्युनियर इंजिनियर, तर ज्युनियर इंजिनियर साठी पदवी आणि पदविका म्हणजे डिग्री आणि डिप्लोमा ह्या दोन्हीही स्टुडंट या ठिकाणी ऍप्लिकेबल असणार आहे. त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट त्यालाच आपण काय म्हणतो, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक. यासाठी कोणकोण आहे? डिग्री डिप्लोमा आहे. त्यासोबतच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 1 वर्षाचा जो कोर्स आहे अशा विद्यार्थ्यांनी केलेला आहे ते विद्यार्थी देखील या ठिकाणी ऍप्लिकेबल आहे. आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन हे देखील विद्यार्थी ऍप्लिकेबल आहे. कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचा कोर्स केलेला असेल ते देखील आहे. आरेखक हे सुद्धा त्या ठिकाणी ऍप्लिकेबल आहेत. असे सगळे विद्यार्थी या ठिकाणी ऍप्लिकेबल आहेत. असे सगळ्या गोष्टी या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. चल पुढे जाऊयात. आता वयोमर्यादा काय असेल? खुल्या वर्गासाठी सगळ्यात पहिले या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, कमीत कमी वय तुमचं 18 असणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त 38, म्हणजे तुम्ही 18 पेक्षा कमी असाल किंवा 38 पेक्षा जास्त असाल तर तुम्ही ही एक्झाम देऊ शकणार नाहीत. पण पुढे काय म्हटले, 2019 साली झेडपीची ही ऍड आली होती, ती काही कारणास्तव कॅन्सल झाली होती. त्यावेळेला जर तुम्ही फॉर्म भरला असेल आणि तुमचं वय जर 38 पेक्षा जास्त असेल आणि 40 मध्ये असेल तरी देखील तुम्ही फॉर्म फिल करू शकणार आहात. असा याचा काय आहे अर्थ आहे. आणि बाकीच्या कॅटेगरीसाठी या ठिकाणी त्यांनी वयोमर्यादा दिलेली आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. आता कोणकोणते कागदपत्र आपल्याला लागणार आहे त्यांनी ही लिस्ट दिलेली आहे. आता याचं मी पुढे जाऊन तुम्हाला व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे की कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिले अर्जातील नावाचा पुरावा साठी आपल्याकडे काय असणं गरजेचं आहे, 10वीचं आपल्याकडे सर्टिफिकेट किंवा मार्कशीट यापैकी कोणतंही या ठिकाणी चालणार आहे. त्यानंतर वयाचा पुरावा साठी तुमच्याकडे टीसी किंवा एलसी आपण त्याला म्हणतो किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा एससीसीचं मार्कशीट यापैकी कोणतंही त्या ठिकाणी चालणार आहे. त्यानंतर शैक्षणिक अर्हता, बरोबर ना, तुम्ही पात्र आहात किंवा तुमचं क्वालिफिकेशन काय आहे त्यासाठी आपल्याला काय द्यावं लागेल, सगळ्यात पहिले प्रत्येकाला 10वीचं असणं गरजेचं आहे.
बरोबर, जर तुमचं 12वी झाले असेल तर 12वी देखील तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे. मग तुमचं 10वी किंवा 12वी नंतर डिप्लोमा झाला असेल तर डिप्लोमा द्या, नसेल तर द्यायची गरज नाही. पण तुमचं 12वी नंतर जर डिग्री झाली असेल तर डिग्रीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, आणि डिग्री नंतर जर तुमचं पीजी झालं असेल तर पीजीचं सर्टिफिकेट देखील तुम्हाला त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. पीजी कंपल्सरी नाही, पण जर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही मेन्शन करा, त्याचा फायदा तुम्हाला पुढे जाऊन होऊ शकतो. जर पीजी केलं असेल तर पीजी त्या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे, ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय म्हणजेच काय, कास्ट सर्टिफिकेट. आता हे कास्ट सर्टिफिकेट कोणा लागणार आहे, ज्यांचे कास्ट आहे बरोबर ना, ओपन सोडून जे बाकीचे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी हे कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, ज्याला कोणतीही व्हॅलिडिटी नसते. व्हॅलिडिटी नसते म्हणजे ते कधीही काढलेलं असू द्या, ते त्या ठिकाणी चालणार आहे, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट, खूप महत्वाचं आहे, ठीक आहे. आता हे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेटला व्हॅलिडिटी असते का, असते. तर आपली ही जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे, आताचं जे फायनान्शियल इयर आहे हे कधी सुरू झालं, हे फायनान्शियल इयर सुरू झालं 1 एप्रिल 2023, आणि हे संपणार कधी आहे 30 मार्च 2024. ह्या वर्षामधलं फायनान्शियल, या फायनान्शियल इयर मधलं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं कंपल्सरी असेल, ठीक आहे. चला, तर त्यानंतर आहे एनसीएल नॉन क्रिमी लेअर. आता नॉन क्रिमी लेअर कुणासाठी लागत नाही, एक्सेप्ट, बघा एक्सेप्ट कुणाला लागत नाही, ओपन कॅटेगरीसाठी लागत नाही बरोबर, एससी कॅटेगरीसाठी लागत नाही, एसटी कॅटेगरीसाठी लागत नाही, आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी लागत नाही. आणि ओपन रिझर्वेशनसाठी या आधी, ओपन रिझर्वेशनसाठी या आधी ईडब्ल्यूएस एनसीएल लागत होतं, पण आता फिमेल रिझर्वेशन बरोबर ना, ओपन फिमेल रिझर्वेशनसाठी आता या ठिकाणी एनसीएलची गरज भासणार नाही, म्हणजेच काय आहे, नॉट नीडेड. त्यानंतर जर तुम्ही दिव्यांग असाल तर त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, माजी सैनिक असाल तर त्याचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, खेळाडू असाल तर त्याचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, अनाथ असाल तर त्याचं देखील सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, प्रकल्पग्रस्त असाल तर पाहिजे, भूकंपग्रस्त असाल तर त्याचं सर्टिफिकेट पाहिजे, ठीक आहे, कर्मचारी असाल तर त्याचं पाहिजे तुमच्याकडे, आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल हे सगळ्यांसाठी लागणार आहे, डोमासाईल सर्टिफिकेट प्रत्येकाला लागणार आहे. तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात त्याचा पुरावा म्हणून तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. जर तुमच्या 10वीच्या मार्कशीट मध्ये काही नावाचा बदल झाला असेल तर त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातली कोणतीही एक्झाम जर तुम्हाला द्यायची असेल तर तुम्हाला मराठी बोलता येतं, लिहिता येतं, वाचता येतं याचा पुरावा द्यावा लागतो. ज्यांना 10वी किंवा 12वी मध्ये मराठी हा विषय होता त्यांनी 10वी किंवा 12वीचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे, आणि ज्यांना 10वी 12वी मध्ये मराठी हा सब्जेक्ट नव्हता त्यांच्यासाठी मराठी भाषेचा एक सेपरेट फॉर्म असतो, तो फॉर्म तुम्हाला फिल करून द्यायचा आहे, ठीक आहे. चला, नंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र पुढे गेलो मी तुम्हाला दाखवतो, प्रत्येकाला त्या ठिकाणी तो भरायचा आहे. त्यासोबतच तुमच्याकडे एक फोटो असणं गरजेचं आहे, पासपोर्ट साईज फोटो, तुमची साईन डिजिटल फॉर्म मध्ये असणं गरजेचं आहे, आणि तुमच्याकडे आयडी प्रूफ, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड असणं गरजेचं आहे. अशा सगळ्या गोष्टी तुमच्याकडे या ठिकाणी फॉर्म फिल करताना असणं गरजेचे आहेत. चला पुढे जाऊयात. आता लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला टाकायचंय, मी श्री, श्रीमती कुमारी तुमचं नाव टाकायचंय, स्त्री यांचा किंवा म्हणजे तुम्ही जर मॅरिड असाल तर त्यात तुमचं नाव टाकायचंय, या ठिकाणी तुमचे हस्बंड किंवा वाईफ त्यांचं नाव टाकायचंय बरोबर ना, त्यानंतर तुमचं किती वय आहे बरोबर ना, कुठले तुम्ही राहणार आहात बरोबर, आणि तुम्हाला किती चिल्ड्रन आहेत, तुम्हाला किती मुलं किंवा मुली आहेत ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. जर तुम्ही अनमॅरिड आहात तर तुमचं नाव इथे, तुमच्या वडिलांचं नाव, आणि इथे तुम्हाला झिरो करायचंय असं म्हणून साईन करून ही पीडीएफ तुम्हाला अपलोड करून द्यायची आहे. असं वेगळं काहीही नाही, मॅरिड असू द्या किंवा मॅरिड नसू द्या, दोघांनाही हा फॉर्म त्या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे, ठीक आहे. चला पुढे जाऊयात. आता त्यानंतर भरपूर विद्यार्थी, आता मी बघतोय मागच्या 2 वर्ष 3 वर्षापासून देखील प्रिपेअर करणारे विद्यार्थी आहे किंवा नवीन विद्यार्थी ज्यांना आता प्रिपेअर करायचं आहे, एकच कानमंत्र मी तुम्हाला सांगेल आणि तो कानमंत्र जर तुम्ही ऐकला तर तुमचं सिलेक्शन 100% होणार आहे. काय कानमंत्र आहे, जो विद्यार्थी थेरी करेल बरोबर ना, त्याची रिव्हिजन करेल, त्यासोबतच तुम्हाला रोज 50 ते 100 एमसीक्यू सॉल्व्ह करायचे आहे. जो विद्यार्थी रोज 50 ते 100 एमसीक्यू सॉल्व्ह करेल अशा विद्यार्थ्याचं सिलेक्शन 100% होणार आहे, ही माझी गॅरंटी आहे. किंवा जे विद्यार्थी ऑलरेडी सिलेक्ट झालेले आहे त्यांना देखील तुम्ही विचारू शकता की जो विद्यार्थी बरोबर ना रोज टाइम लावून हे 50 किंवा 100 एमसीक्यू सॉल्व्ह करेल अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन 100% होते, ठीक आहे. तर कसा टाइम लावायचा आहे, जर तुम्ही 100 एमसीक्यू सॉल्व्ह करत असाल तर तुमच्याकडे 120 मिनिट देऊन तुम्हाला त्या ठिकाणी ते क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. 50 जर सॉल्व्ह करत असाल तर 60 मिनिट द्यायचे, 25 जर सॉल्व्ह करत असाल तर 30 मिनिट तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचे आहेत, ठीक आहे. जेवढे जास्त एमसीक्यू तुम्ही सॉल्व्ह करणार आहात
तेवढ्या चुका तुमच्या आधी होऊ द्या, एक्झामच्या आधी होऊ द्या. एक्झाममध्ये गेल्यानंतर चुका करण्यामध्ये काहीही पॉईंट नाही. जर तुम्ही आधी समजतंय ना, जर तुम्ही आधी एक्झाम देत आहात बरोबर ना, आधी जर तुम्ही क्वेश्चनची प्रॅक्टिस करत आहात, तर त्या ठिकाणी कोणता क्वेश्चन स्किप करायचा, कोणता क्वेश्चन सोडवायचा, कोणत्या क्वेश्चनला किती वेळ लागेल, तुमची अंडरस्टँडिंग ह्या गोष्टींबद्दलची वाढणार आहे. म्हणून मी प्रत्येक वेळेला जीव तोडून सांगतो, ज्यांना सिलेक्शन पाहिजे आहे त्यांनी थेअरी वाचा, त्याची रिव्हिजन करा, पण त्यासोबतच दररोज 50 ते 100 MCQ तुमच्या हाताखालून गेलेच पाहिजे. जो विद्यार्थी ही गोष्ट फॉलो करेल त्याचंच सिलेक्शन होईल. तुम्ही कितीही थेरी वाचा, कितीही रिव्हिजन करा, पण ही जर गोष्ट तुम्ही स्किप केली तर तुमचं सिलेक्शन होणार नाही, ही माझी गॅरंटी आहे. पण जर तुम्ही थेरी वाचताय, त्याची रिव्हिजन करताय, त्यासोबत ही जर गोष्ट फॉलो करताय, तर 100% तुमचं सिलेक्शन झालेलं तुम्हाला दिसेल. ठीक आहे. आता कुठून एमसीक्यू सॉल्व्ह करायचे, तर सगळ्यात पहिला सोर्स गुगलवर जायचं. जर मी स्ट्रेंथ ऑफ मटेरियल करतोय आणि मला त्या ठिकाणी थर्मल स्ट्रेसेसवर एमसीक्यू पाहिजेत, आता कुठून घ्यायचे, मुलं इथेच रडतात, असं करायचं नाही. गुगलवर जायचे, गुगल भाऊ आपल्यासाठी कायम तत्पर आहेत. गुगलवर जायचे, एमसीक्यूज ऑन थर्मल स्ट्रेसेस, 1000 एमसीक्यूज तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. नवीन एमसीक्यू जर तुम्हाला त्या ठिकाणी मिळाले, तर ते नवीन एमसीक्यू तुम्हाला कुठे ऍड करायचे आहे, तुमच्या नोट्स मध्ये ऍड करायचे आहेत, पॉईंटच्या फॉर्म मध्ये ऍड करायचे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं सोल्युशन वापरू शकता, बरोबर ना. म्हणजे टीपीएचे झालेले प्रश्न, म्हाडाचे झालेले प्रश्न, डब्ल्यूआरडीचे झालेले प्रश्न, त्यासोबतच पीसीएमसी ही देखील एक्झाम झालेली आहे, याची देखील प्रश्न तुम्हाला बघायचे आहेत. त्यानंतर ऑनलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला द्यायच्यात, आणि त्यानंतर मेन्सचे 2011 पासून 2020 पर्यंतचे जे मेन्सचे क्वेश्चन आहेत ते देखील खूप इम्पॉर्टंट आहे, कन्सेप्च्युअल आहेत, भरपूर गोष्टी तुमच्या त्या ठिकाणी क्लिअर होतील. ते जर क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केले तर तुम्हाला टीसीएस आयबीपीएस पॅटर्न मध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही. चला पुढे जाऊयात. आता व्हिडिओ सोल्युशन जसं मी तुम्हाला म्हटलं, फक्त 99 रुपयात एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऍपवर तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर जे बुक मी तुम्हाला म्हटलं 2011 पासून 2020 पर्यंतचं, 250 रुपयामध्ये हे पुस्तक आहे आणि 100 रुपये डिलिव्हरी चार्जेस, असं तुम्ही ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंक मध्ये बॉक्स मध्ये तुम्हाला एक लिंक दिसेल, त्या लिंक वरून तुम्ही हे पुस्तक ऑर्डर करू शकता. ठीक आहे. चला पुढे जाऊयात. आता सगळ्यात महत्वाचं, झेडपीचा सिलेबस काय आहे, झेडपीचा सिलेबस काय आहे बघा इकडे. आता कनिष्ठ अभियंता असेल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट असेल, बरोबर ना, तर सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट साठी फक्त टेक्निकलचा पार्ट थोडा वेगळा आहे, बाकी सर्व गोष्टी सेमच आहे. ठीक आहे. तर आपण ज्युनियर इंजिनियर बद्दल या ठिकाणी सगळ्यात पहिले बोलणार आहोत. मराठीचे 15 प्रश्न असतील, किती मार्क असतील, 30 मार्क साठी. इंग्लिशचे 15 प्रश्न असतील, 30 मार्क साठी. सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न असतील, 30 मार्क साठी. गणित बुद्धिमत्ताचे 15 प्रश्न असतील, 30 मार्क साठी. असे टोटल जर तुम्ही नॉन टेक्निकलचे क्वेश्चन काउंट केले तर 60 क्वेश्चन असणार आहेत, मार्क्स असणार आहेत 120. त्यानंतर टेक्निकल साठी 40 प्रश्न असणार आहे 80 मार्क्स साठी, म्हणजे 40 प्रश्न असतील आणि मार्क्स असतील 80. असे टोटल जर तुम्ही काउंट केले, बरोबर ना, टोटल जर काउंट केले 40 आणि 60, हे जर बघितले तुम्ही 100 प्रश्न आहेत, आणि मार्क्स जर काउंट केले तर किती आहे, 200 मार्क्स हा पेपर असणार आहे, आणि वेळ आहे 120 मिनिट, म्हणजे 2 तासाचा हा तुमचा पेपर असणार आहे, आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन या ठिकाणी असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग बद्दल या ठिकाणी काहीही बोललेलं नाही, याचा अर्थ निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम या ठिकाणी नसणार आहे. जर तुमचं हॉल तिकीटवर लिहून आलं की निगेटिव्ह मार्किंग आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग पकडावी लागेल. ठीक आहे. चला पुढे जाऊयात. आता काय काय सिलेबस आहे नॉन टेक्निकलचा, जर बघितलं तुम्ही, मराठीचा हा सिलेबस आहे, इंग्लिशचा हा सिलेबस आहे, श्रीमत्ता चाचणीचा हा सिलेबस आहे, आणि सामान्य ज्ञानचा हा सिलेबस आहे. या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी आपण आपल्या कोर्समध्ये कव्हर केलेल्या आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना अजिबात घाबरून जायची गरज नाही. त्यानंतर आता टेक्निकलचा जर सिलेबस बघितला तर टोटल 18 सब्जेक्ट तुम्हाला करायचे आहे. सॉम, मेकॅनिक्स, टॉस एसे, स्टील, आरसीसी, जिओटेक, BCM, सर्वेइंग, ये फ्लूड मेकॅनिक्स, हायड्रोलॉजी, हायवे, ब्रिज, एस्टिमेशन, एन्व्हायरमेंट, सिस्टम, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, इरिगेशन आणि टनेल, असे टोटल 18 सब्जेक्ट टेक्निकल जे तुम्हाला करायचे आहे. आता एक एक सब्जेक्ट जर तुम्ही स्वतः करायला गेलात तर ही गोष्ट तुम्हाला अवघड जाणार आहे. त्यासाठीच आपण एके इंजिनिअरिंग अकॅडमीचा सर्वात कमी फीज मधील सर्वात बेस्ट कोर्स, जो सर्वात जास्त सिलेक्शन देतो, हा तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तुम्ही त्याचा नक्की फायदा घेऊ शकता. ठीक आहे. चला पुढे जाऊयात. आता सगळ्यात महत्वाचं, टाइम मॅनेजमेंट कसं करायचं. बघा, टाइम मॅनेजमेंट कसं करायचं, तर आपल्याकडे जर वेळ आहे, मी काय म्हणतोय तुम्हाला की ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये तुमची ही एक्झाम होऊ शकते, बरोबर ना. जर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ही एक्झाम होऊ शकते तर म्हणजे आपल्याकडे अंदाजे 2 ते 3 महिने आहेत, म्हणजे तुमच्या 60 ते 90 दिवसाचा प्लॅन असणं गरजेचं आहे. आपल्याला प्लॅनिंग करताना 60 ते 90 दिवसाचं प्लॅनिंग या ठिकाणी करायचं आहे. ठीक आहे. तर विषय किती करायचे, टेक्निकलचे तुमच्याकडे आहेत,
नॉन टेक्निकलचे चार असे टोटल तुम्हाला किती विषय करायचे 22 विषय करायचे आहे. आणि आता अभ्यास जो इनिशियली म्हणजे सगळ्यात पहिला जो विद्यार्थी अभ्यासाला सुरुवात करतोय बरोबर ना, तर त्याच्याकडून तेवढा 8-9 तास इफेक्टिव्हली अभ्यास होणार नाही. तर अशा विद्यार्थ्यांनी सुरुवातीला कमीत कमी 6-7 तास इफेक्टिव्ह अभ्यास आपला कसा होईल. आता इफेक्टिव्ह अभ्यास म्हणजे काय, भरपूर विद्यार्थी तुम्ही बघता सकाळी एखादा विद्यार्थी 7 लायब्ररीत येतो आणि रात्री 12-1 पर्यंत लायब्ररीत बसतो, याचा अर्थ असा आहे का तो 14-15 तास अभ्यास करतोय? मुळीच नाही. इफेक्टिव्ह अभ्यास म्हणजे असा अभ्यास की ज्या वेळेला तुम्ही वाचताय किंवा तुम्ही एखादा क्वेश्चन सॉल्व्ह करताय तुमचं 100% लक्ष त्याच्याकडेच आहे. पण असं जर असेल तुम्ही लायब्ररीमध्ये बसलाय फिजिकली आणि मेंटली जर तुम्ही कुठेतरी बाहेर आहेत, तुम्ही कोणत्यातरी मित्राचा विचार करताय, घरच्यांचा विचार करताय, मैत्रिणीचा विचार करताय, तर ती गोष्ट चालणार नाही, त्याला इफेक्टिव्ह अभ्यास म्हटलं जात नाही. जर तुम्हाला पोस्ट मिळवायची असेल तर तुमचं 100% कॉन्सन्ट्रेशन तुमच्या अभ्यासावर असणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारचा अभ्यास तुम्ही डेली 6-7 तास केला त्याला इफेक्टिव्ह अभ्यास म्हटलं जातं आणि तोच अभ्यास तुम्हाला पोस्ट मिळवून देणार आहे. म्हणजे तुमचा जेवणाचा टाईम, तुमचा ट्रॅव्हलिंग टाईम बरोबर, तुमच्या झोपण्याचा टाईम, हा सगळा वेळ काढून 6-7 तास इफेक्टिव्ह अभ्यास जरी तुम्ही केला तरी तुमचे सिलेक्शनचे चान्सेस जास्त असते. ठीक आहे, चला. तर तुम्हाला कमीत कमी 6-7 आणि मॅक्झिमम जसं जशी एक्झाम जवळ येईल तसं तसं 10 तासापर्यंत तुम्हाला इफेक्टिव्ह अभ्यास वाढवायचा आहे. ठीक आहे, तर आता आपण जर बघितलं टेक्निकल नॉन टेक्निकल असं दोन्हीही गोष्टीला वेटेज आहे. असं म्हटलं जातं की नॉन टेक्निकलला आता जर बघितलं तुम्ही 60 प्रश्न आहेत आणि टेक्निकलसाठी 40 प्रश्न आहे. म्हणजे नॉन टेक्निकलला आता हलक्यात घ्यायचं नाही, नॉन टेक्निकलचा पार्टही तितकाच इम्पॉर्टंट आहे जितका टेक्निकलचा पार्ट इम्पॉर्टंट आहे. या आधी वेगळं होतं, 40 आणि 60 असा पॅटर्न होता, पण आता जवळजवळ सगळ्या एक्झामसाठी 60% तुमचं नॉन टेक्निकल आहे, 40% तुमचं टेक्निकल आहे. तर यासाठी तुम्हाला नॉन टेक्निकल टेक्निकल दोन्हीही गोष्ट सोबत घेऊन जायचं आहे आणि आपल्या एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या कोर्समध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल दोघांवरही इक्वली भर दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजेच आता अभ्यास करताना देखील तुम्हाला एक विषय नॉन टेक्निकलचा घ्यायचा, एक विषय टेक्निकलचा घ्यायचा, दोन विषय संपवायचे पुढच्या 8-15 दिवसांमध्ये, हे दोन विषय संपवायचे, नंतर पुढचे परत एक नॉन टेक्निकल एक टेक्निकल बरोबर ना, असं तुम्हाला हे संपवत चालायचं आहे. म्हणजे सगळ्यात पहिले तुमचं नॉन टेक्निकल संपेल म्हणजे जास्त मार्क तुमचे कव्हर होणार आहेत. ठीक आहे, चला पुढे जाऊया. रोज तुम्हाला 5 क्वेश्चन रिझनिंग एप्टिट्यूड, रिझनिंग एप्टिट्यूड सगळ्यात पहिले घ्यायचं, अभ्यास करताना रिझनिंग एप्टिट्यूड संपून टाका. म्हणजे रोज तुम्हाला रिझनिंगचे आणि ऍप्टिट्यूडचे 5-10 प्रश्न रोज सॉल्व्ह करता येतील. रोज जेवण झालं की एक दीड तास जो तुमच्याकडे उरतोय त्या 1-1.5 तासामध्ये तुम्ही काय सॉल्व्ह करायचे, रिझनिंग ऍप्टिट्यूड सॉल्व्ह करायचे. म्हणजे रोज तुमच्या हाताखालून जर एमसीक्यू जात असतील तर फायनल स्टेजला गेल्यानंतर तुम्हाला रिझनिंग सेपरेट अभ्यास करण्याची गरज भासणार नाही. ठीक आहे, चला. त्यानंतर ट्राय टू फिनिश ऑल द सब्जेक्ट 20 डेज बिफोर. जरी आपण इथे प्लॅनिंग केलाय की 60-90 दिवसाचा, तर तुम्ही वर्स्ट कंडिशन मध्ये 60 दिवसांमध्येच आपल्याला सगळं संपवायचं असं डोक्यात ठेवायचं आहे. म्हणजे राहिलेले 20-30 दिवस जे आहे ते तुम्ही कशासाठी वापरू शकता, रिव्हिजन साठी वापरू शकता. ठीक आहे, मॅक्झिमम जेवढा काही वेळ तुम्ही जर देताय, म्हणजे जर तुम्ही 10 तास अभ्यास करताय, ठीक आहे, तर त्यातला जर 7 तास तुम्ही थेरी वाचत असाल तर 3 तास तुम्हाला कशाला द्यायचे आहे, एमसीक्यू सॉल्विंग साठी द्यायचे आहेत, फार इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर डेली 15 मिनिटाचा योगा तुम्हाला करावाच लागेल. जर तुम्ही दिवसभर एवढा वेळ जर तुम्ही अभ्यास करत आहात तर तुमच्या शरीराची हालचाल होत नाही, तुम्हाला शरीराचे पुढे जाऊन प्रॉब्लेम होऊ शकतात, पाठ तुमची दुखू शकते, डोळे तुमचे दुखू शकतात, त्यासाठी तुम्हाला डेली 15 मिनिट कमीत कमी, जास्तीत जास्त तुम्ही 45 मिनिटापर्यंत तुम्ही योगा असेल, तुमची एक्सरसाइज म्हणजे तुमची रनिंग असेल, वॉकिंग असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चालू ठेवायच्या आहेत. ठीक आहे, त्यानंतर डीप स्लीप असणं गरजेचं आहे. जर तुम्ही अभ्यास करताय तर रोजच्या रोज तुमची 6 तास कमीत कमी डीप स्लीप असणं गरजेचं आहे. रोज तुम्ही तेवढ्या वेळ झोपलेच पाहिजेत जेणेकरून तुमचं डोकं शांत राहील, तुमचं अभ्यासावरचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल. ठीक आहे, आणि सर्वात लास्ट आणि इम्पॉर्टंट पॉईंट, कोणतंही सक्सेस जर तुम्हाला मिळवायचा असेल तर आपला ऑल इन वन कोर्स आहे एके इंजिनिअरिंग अकॅडमीचा, तुम्ही परचेस करा, नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल. ठीक आहे, आता यानंतर काहीही तुम्हाला जर डाऊट असेल, सगळ्यात पहिले तुम्हाला एके इंजिनिअरिंग अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा काहीही डाऊट असेल तर हा माझा नंबर आहे 9067051404, यावर तुम्ही मला कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपला मेसेज देखील करू शकता. ठीक आहे, तर झेडपी बद्दल काहीही तुमचा डाऊट असेल तर या नंबरवर तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करा किंवा खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला कमेंट करू शकता. ठीक आहे, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. परत एकदा थँक्यू सो मच.